स्वतःकडे बघून मी डोळे मारतोय काय वाटेल ते बोलतेस तू? मी काय वाटेल ते बोलत नाही, तुम्ही वाटेल ते वागताय. नाही असं काही राडाचा ना तुमच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला. अग डोळा मारत नाही मी, डोळा असा फडफडतोय माझा. हा डोळा फडफडतोय कुठला? हा जुवा. देवा आता काय आणखी वाईट व्हायचं राहिलंय? म्हणजे म्हणजे काय? उजवा डोळा फडफडणं वाईट असतो. काहीतरी मूर्खासारखं बोलू नको, ही सगळी अंधश्रद्धा आहे कळलं. डोळा फडफडणं याचा अर्थ पोटामध्ये गॅसेस झालेले असतात. पूर्वीच्या काळी डोळा फडफडला ना की लोक अर्थ काढायचे की काहीतरी वाईट होणार, म्हणजे प्रकृतीच्या संदर्भामध्ये आजारपण येणार असं. असं का? मग फक्त उजवाच डोळा का? आता मी डॉक्टर आहे का? नाही आहे ना, मग म्हणून तर बोलते मी, ते ऐका ना जरा, वाईट होणार आहे काहीतरी, नंतर बोल नका मी बोलले ना तुम्हाला म्हणून. सुरेखा तुझा नवरा हेच माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं संकट आहे की नाही आता? हा मग तेच काहीतरी राडा घालणार असतील. सुरेखा चंदू आणि लक्ष्मी भेटले तर? बापरे, सध्या हेच मोठं संकट आहे, चंदू आणि लक्ष्मीची भेट. छायाला तो तिला भेटला आणि त्याने सगळं सांगितलं, किंवा त्याने पैसे मागितले तिच्याकडे. नाही 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 सुरेखा, हेच संकट आहे मोठ. सुरेखा कुठे आहे? कामाला गेली. कधी येईल? रात्री. बर ठीक आहे, मी निघते. तुम्ही सुरकी पर्यंत कस काय पोहोचलात? माझ्या बायकोच्या शोधात तुम्ही इथ कशासाठी आलात? माझ काम आहे तिच्याकडे. हो, माझ पण काम आहे तुमच्याकडे. काय काम आहे? नाही तुम्ही आधी सांगा, तुम्ही माझ्या घरी आलाय ना? माझ्या नवऱ्याला सुरेखा कशी ओळखते ते विचारायचंय मला. सुरखी तुम्हाला यातलं काही कधी काही सांगणार नाही. का? कस सांगणार ना ती बिचारी? मी सांगायला लावेल तिला. नवऱ्याच्या आयुष्यातली दुसरी बाई संशय आहे. हे बघा, मला माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. इथं कशाला आलात? मला फक्त तिला एवढंच विचारायचं की ती माझ्या नवऱ्याला का फोन करते. पण ते तुम्ही तुमच्या नवऱ्याला विचारलं नाही का? नाही पण
कसं आहे सुरकी सकाळपासून जे शूटिंगच्या तिथे जाते ती रात्री उशिरा घरी येते. घरीच नसते, तिच्या बरोबर कोणीतरी असत एवढं मात्र खरं. अहो खूप काम करते ती, पण पैसे मिळतच नाहीत, खूप कमी पैसे मिळतात. त्याच्यामुळे आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. मी सेटवर जात शूटिंगच्या. हो तिथे जाऊन काय करणार? तिथे भेटेल सुरेखा. एक एक मिनिट, तुम्हाला सुरकीला भेटायचंय का लफडं काय ते ऐकायचंय? फार मोठा गेम आहे ताई. फोन तरी लावून बघतो. आपण काय विचाराल फोन करून? काय काय कुठे ते विचारतो ना. आणि त्यांनी नाही उत्तर दिलं तर का नाही देणार उत्तर? हे असं सगळं कोणी फोनवर कसं बोलेल? नाही पण सुरेखा, मला तिच्या मनस्थितीचा अंदाज तरी येईल ना. हो तुम्हाला एक सांगायचंच राहिलं. आता काय? सकाळी दत्ता भाऊंचा फोन आला होता. काय? मला घरचा पत्ता विचारत होते. परत? हा म्हणजे एकदम नीट विचारत होते. तू सांगितलं नाहीस ना? नाही नाही. मी मेसेज करून पाठवला. बावळट बाई आहेस तू खरंच. अहो ते मला बोलले तुझा पत्ता मेसेज करून पाठव, मग काय करणार मी? अग पण मग नाही पाठवायचा, काहीतरी कारण द्यायची. तेच केलं ना पहिले काही वेळ, मग किती वेळ करायचा असं? सुरेखा तुला कळतंय का, आता तुझ्या पत्त्यावर कोणीही जाऊ शकत, लक्ष्मी सुद्धा. पण म्हणजे दत्ता भाऊंना पण संशय आलाय का? ते तिथे वडील आहेत की नाही? या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यासाठी ते करूच शकतात ना. अच्छा, म्हणजे सकाळी लक्ष्मी लगबगीने जी बाहेर पडली ती याच्यासाठी? पण म्हणजे ते आता माझ्या घरी? लक्ष्मी आता तुझ्या घरी सुद्धा जाऊ शकते. मला विचारलं पाहिजे फोन करून ती कुठे येते. हा कमीन. काय कमीन? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग लेडीज. गुड मॉर्निंग. बरं लक्ष्मी, चहा झाला का तुझा? नाही तर मागवतो. हॅलो विराज, माझा झालाय चहा. अच्छा झालाय का? हो. बरं मग ठीक आहे. बरं ऐक, बरं लक्ष्मी, आपण आपल्या सिरियल मध्ये एक महत्वाचा ट्रॅक सुरू करतोय. तू बस ना, मी जरा सविस्तरपणे सांगतो तुला. सविस्तर? हो, म्हणजे अजून तो लिहून नाही आलाय, त्यामुळे आत्ता तरी मला सांगावाच लागेल. आणि काही सजेशन्स असतील तुझ्या तर आत्ताच दे, म्हणजे आपण डिस्कस करू त्यावर. ओके डिस्कस. हा तर लक्ष्मी बस ना, तू बस ना. हा तर जयमाला, जयमालाच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट, रावसाहेबांचा ऍक्सिडेंट होणार आहे. रावसाहेब मरणाच्या दारात असणार आहेत लक्ष्मी. लक्ष्मी कळतंय का तुला केवढा मोठा ट्विस्ट असणार आहे? काय वाटत? मोठा ट्विस्ट आहे. म्हणजे बघ ना, रावसाहेब इज ऑन डेथ बेड आणि ही जी जयमाला आहे ती त्यांची प्रचंड सेवा करून, देवाची प्रार्थना करून त्यांना मरणाच्या दारातून परत आणते. अरे वा, बघ तू, बघ जयमालाचं कॅरेक्टर कुठच्या कुठे जातो बघ तू. आधुनिक सावित्री. आधुनिक सावित्री, वा छान. मी तर एवढा एक्साइट झालो ना ही आयडिया सुचल्यापासून. इतकी यस कमिन. अरे एके सर, या या, मला वाटलं चहा आला की काय म्हणून. चहा मागवला होता का? हो. मग आणू का? हो नाही हो. एके सर तुम्ही काय जाता, येईल ना स्पॉटला तर घेऊन येईल. स्पॉट? अहो येईल येईल. गुड मॉर्निंग मॅडम. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सरेखा.
विराज मला सांगा भुक्कड ट्रॅक कोणी काढला रे? कुठला? हा हा वट सावित्रीचा. काय काय प्रकार काय म्हणजे का? नाही नाही काय असतं माहितीये का, ऑडियन्सला जे आपलं आवडतं कॅरेक्टर पॉप्युलर कॅरेक्टर असतं ना सिरियल मधलं ते असं मेलेले वगैरे नाही आवड. असेल पण मला उलट असं वाटतं की यामुळे टीआरपी वाढेल आपला. छे पण म्हणून आपण काही दाखवायचं टीआरपी वाढणार म्हणून ट्रॅक मध्ये काय स्टोरी कशी फिरवायची चुकीचे. बरोबर आहे पण काय करणार ना सर, म्हणजे वरूनच आलाय हा ट्रॅक, म्हणजे चॅनल मधूनच सजेस्ट केलाय, सो आपल्याला करावंच लागेल. नाही इट्स ओके, ते वरती टॉप लोकांच्या चॅनल मध्ये मी बोलतो. हा बोला ना तुम्ही, बोला 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 तुम्ही. सीन रेडी झाला की पाठवतो, तू रेडी हो लक्ष्मी. हा येतो मी. मॅडम मी बाहेर थांबते. मग काय मॅडम? नाही नाही मी कम्फर्टेबल. आता या ट्रॅक प्रमाणे आपले सीन्स जास्त नाही म्हणा, फार कमी होतील. हा नाही म्हणजे तुम्ही असाल ना झोपलेले डेड बेड वर आणि तिरडीवर. आय एम सॉरी मला म्हणजे. हा बरोबर बरोबर, युअर राईट, तिरडीवरतीच झोपणार आहेत, तसंच शूट करणार आहेत ते. पण काय म्हणजे तिरडीवरती झोपवण्यासाठी मला रोज बोलवणार नाहीत ना, माझी डेट परवडणार नाही आणि एवढा हायएस्ट पर डे कसं काय देणार ते, कंपनीला परवडणार नाही. म्हणजे एकदाच झोपवतील मला तिरडीवरती, एक ड्रेस घालतील आणि मग ट्रॉली टाकतील, टॉप अँगल, जिमी जीप, क्रेन बीन वरती असे 20-25 शॉर्ट्स घेतील एकदाचे आणि मग 26 एपिसोड महिनाभर दाखवत राहतील ना. आणि विराज काय ऍज युजुअल ते पण बघेल आणि म्हणेल कट इट सुपर्ब ओके हे झालं विषय मिळतील. हो खरे खरं सांगतो मॅडम, म्हणून ना मला डेली सोप मध्ये काम करायला नाही आवडत. तसं ना आम्हा हिरोज ना काही स्कोपच नसतो, जेंट्सचा स्कोप नाही, सगळा स्कोप जो काय तो तुम्हाला म्हणजे हिरो ओरिएंटेड. हो हे खरे. बघू आता किती दिवस तिरडीवरती झोपून ठेवतायत ते. काय तुम्ही तर काय बाबा आता स्टार आहात, मोठे झालात आणि आता आम्ही गेल्यानंतर तर तुम्ही अजूनच मोठे होणार ना. अय्या असं काही नाहीये. चला मग लक्ष असू द्या गरीबावर. मजा आली, खूप छान एकत्र काम केलं आपण. बघूया आता काय काय कसा ट्रॅक जातोय काय होतंय. आलो कसला गेम? बस नाही आधी सांगा तुम्ही मला कसला गेम. ताई तुम्हाला फार घाई झाली. हो आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तर एवढ्या घाई मध्ये नाही देऊ शकत. मग एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. कोणत्या प्रश्नाचं? कसला गेम? सांगतो ना असं एकदम घाईघाईने नाही सांगता येणार, जमान घ्यावं लागेल. का? अहो फार गुंतागुंतीची गोष्ट आहे ती, अशी तुम्हाला सविस्तर सांगायला लागेल, ताई टाइम लागेल. मग सुरू करा. ठीक आहे सांग. अहो काय झालं माहितीये का, सुरुवातीला मलाही कळलं नाही हो, मला येडच काढलं यांनी. मी तसं नाही, मी खूप हुशार आहे. दहावीला असताना मला 80% मार्क. दहावीचं कशाला सांगतो, पण मी हुशार आहे. हुशार असून सुद्धा माझ्या डोळ्यात धूळ फेकली, अशी हातामध्ये धूळ घेतली आणि अशी डोळ्यामध्ये फेकली. नाही मी दारू पितो, पण दारुडा असून काय झालं, मला काही काही कळत नाही की काय काय अक्कल नाही, सांगा ना तुम्ही मला. हे बघा तुम्हाला मला नसेल सांगायचं तर नका सांगू, माझा वेळ घालवू नका. मी सेटवर जाऊन सुरेखाला भेटेल, मग जे व्हायचंय ते होईल.
तुमचा नवरा माझी बायको गेले 6-7 महिने, म्हणजे मी तुमचा नवरा माझी बायको आमच्यामध्ये गेले 6 महिने किंवा 15 दिवसामध्ये, आमच्यात काय संबंध आहेत हेच ऐकायचंय ना तुम्हाला? नाही तुम्हाला काय वाटलं तुमचा नवरा तुम्हाला सगळं सांगेल, सुरेखा सांगेल? नाही, तुम्हाला जे काय कळणार आहे ना ते माझ्याकडनंच कळणार आहे. म्हणूनच तुम्ही इथे आलाय. पण काही काळजी करू नका, मी आहे ना, मी सांगतो तुम्हाला सगळं. मग प्लीज सांगा मला. सांगणार, नक्की सांगणार. कारण मला कळतंय तुम्हाला खूप त्रास होतोय, पण मला चान्स पाहिजे. कसला चान्स? सगळ्या आपापल्या नादात, पण माझं सगळं लक्ष फोनकडे आहे. लक्ष्मीला फोन लावायला पाहिजे. कुठं आहे ती, काय आहे, काय करते ते बघायला पाहिजे. जोपर्यंत फोन लागत नाही तोपर्यंत चैन नाही पडणार मला. सर लक्ष्मी. कुठे आहेस तू लक्ष्मी? मला कळायला पाहिजे तू कुठे आहेस ते. मला भयंकर टेन्शन आहे लक्ष्मी. आता सांगा ना, कसला चान्स हवाय तुम्हाला? मला जे हवंय ते मिळवण्यास. म्हणजे? म्हणजे ताई, आतापासून मी जसं सांगेल तसं वागेल. तुम्ही इथं आलात, मला भेटलात, माझ्या घरी आलात, हे आतापासून उद्या सकाळपर्यंत कोणालाच सांगायचं. पण का? तुम्हाला खरी काय ती माहिती हवी आहे ना? हो. मग एक काम करा, तोंड बंद ठेवा. म्हणजे मनातल्या मनात सुद्धा बोलू नका. अहो दुनिया फार वाईट येत जाईल, उगाच ना पक्षी असं पिंजऱ्यातून उडून जाईल. बघा तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाहीये. तुम्ही तुम्ही जरा स्पष्ट बोलाल का? आणि तुम्हाला खरंच काय माहितीये का उगाच माझा वेळ घालवताय? उद्या सेटवर या, मग कळेल. का? आता तुम्हाला माहिती नकोय का? मग ते तुम्ही मला आता का नाही सांगू शकत? भलाईचा जमानाच नाही. आता मी तुम्हाला समजा सगळं सांगितलं आणि तुमचा विश्वास नाही बसला तर? म्हणून उद्या या. मग हे मी आजच माझ्या नवऱ्याला विचारू शकते ना? उद्यापर्यंत कशाला थांबू? विचारून बघा, तुम्ही उद्या सेटवरच येणार. म्हणजे? आता समजा तुम्ही घरी जाऊन नवऱ्याला सांगितलं की आपली भेट झाली होती तर तो तुम्हाला उद्या सेटवरच येऊ देणार. लिहून घ्या माझ्याकडून. त्याच्यापेक्षा आजची रात्र शांतपणे झोपा. उद्या झोप उडणारच आहे तुम्ही. उद्या सकाळी सौभाग्यवतीच्या सेटवर या.
है।